नमस्कार, स्वाति सावंगे रेसिपीज मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हॉटेलमध्ये मिळतात तसे तीन वेगवेगळ्या प्रकारचे मसाला पापड कसे बनवायचे याची रेसिपी मी या व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। सगळ्यात अगोदर आपण बघू मसाला पापडसाठी लागणारं साहित्य। 2 मीडियम साइज के टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत। 2 मीडियम साइज के कांदे त्याला पण मी बारीक चिरून घेतलेला आहे। 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली काकडी, 1 वाटी बारीक शेव, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, अर्ध लिंबू, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळा मीठ, 3 पापड घेतले आहेत आणि तेल। सगळ्यात अगोदर आपण आपले पापड तयार करून घेऊ। त्यासाठी मी तो गॅसवर एक तवा ठेवून तवा गरम करून घेतला आहे। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करून हा पापड भाजून घेऊ। रुमालाच्या मदतीने रुमालाने खाली दाबत दाबत व्यवस्थित हा पापड आपण भाजून घेणार आहोत। दुसऱ्या साईडवर पण त्याच पद्धतीने हा पापड आपण भाजून घेऊ। त्याचा कडा पण व्यवस्थित अशा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडनं व्यवस्थित असा आपला हा पापड भाजून झालेला आहे। आता आपण हा पापड एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आता आपण आपला दुसरा पापड कसा तयार करायचा हे बघू। तव्यावर 1 चमचा तेल टाकून तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम करून दुसरा पण पापड आपण त्याच पद्धतीने तयार करून घेऊ। रुमालाने दाबत दाबत हा पापड आपण तयार करून घेऊ। खालच्या साईडवर व्यवस्थित असा हा पापड फ्राय करून झाला की आता आपण हा दुसऱ्या साईडवर पलटून घेऊ। दुसऱ्या साईडवर पण त्याच पद्धतीने आपण हा पापड तयार करून घेऊ। आता आपण ब्रशनी या कडेला थोडंसं तेल लावून घेऊ जेणेकरून आपला हा पापड व्यवस्थित असा भाजला जाईल। तुम्हाला जर तळलेला पापड आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने 1 चमचा तेल वापरून अगदी तळल्यासारखा पापड तयार करू शकता। आपला दुसरा पण पापड तयार झालेला आहे। आता आपण याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आता आपण आपला तिसरा पापड तयार करून घेऊ। त्यासाठी मी तो गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेतला आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करून हा पापड आपण तळून घेऊ। तेल गरम असतं त्यामुळे हा पापड टाकला टाकला लगेचच काढून घ्यायचा। आता आपण हा काढून घेऊ। आपले तीनही पद्धतीचे पापड बनून तयार झालेले आहेत। पहिला पापड आपण भाजून तयार केला आहे, दुसरा आपण कमी तेल वापरून कसा बनवायचा हे बघितलं आहे आणि तिसरा पापड आपण तळून तयार केला आहे। आता आपण मसाला पापड कसा बनवायचा हे बघू। सगळ्यात अगोदर आपण भाजून घेतलेला पापड तयार करून घेऊ। चिमूटभर मिरची पावडर सगळीकडे व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आहे। बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। बारीक चिरून घेतलेला कांदा आपण यावर टाकून घेऊ। कांदा पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। बारीक चिरून घेतलेली काकडी, थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, हिरवी मिरची यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घेऊ शकतात। चिमूटभर चाट मसाला आपण यावर टाकून घेऊ। चिमूटभर जिरे पावडर, थोडस काळं मीठ, आणि परत चिमूट बर्फ वरतून थोडीशी लाल मिरची पावडर। तुम
तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकून घेऊ शकता। आणि चिमूटभर मीठ, आणि वरतून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, खूप सारी बारीक शेव आपण वरतून यावर टाकून घेऊ। तुम्हाला जर जास्त शेव आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकून घ्यायची आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घेऊ शकता। आपला हा मसाला पापड बनून तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण आपले दुसरे पण पापड तयार करून घेऊ। आता आपण कमी तेल वापरून तयार केलेला दुसरा पापड तयार करून घेऊ। आपला दुसरा पण पापड तयार करून झाला आहे। आता आपण आपला तिसरा पापड तयार करून घेऊ, म्हणजे आपण तळून घेतलेला पापड आपण तयार करून घेऊ। अगोदर चिमूटभर मिरची पावडर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली काकडी आपण यावर टाकून घेऊ। थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, चिमूटभर चाट मसाला, चिमूटभर जिरे पावडर आणि चिमूटभर काळं मीठ, यामुळे पापडाला खूप छान टेस्ट येते। चिमूटभर लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आपण वरतून टाकून घेऊ। भरपूर अशी बारीक शेव वरतून टाकून घेऊ। याच पद्धतीने आपला तिसरा पण मसाला पापड बनून तयार झालेला आहे। आपले तिन्ही पण मसाले पापड बनून तयार झालेले आहेत। तुम्हाला ज्यावेळेस ते खायचे त्यावेळेस वरतून थोडंसं लिंबू पिळून तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला ज्या पद्धतीचा हा पापड आवडला त्या पद्धतीने नक्की घरी बनवून बघा आणि कसे झाले कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।